व्यापारी योजना जाहीर करून व्यापाऱ्यांना पेन्शन लागू करण्याची मागणी राज्यातील व्यापारी संघटनांनी शासनाकडे केली आहे. राज्यातील विविध व्यापारी संघटनांनी एकत्रित येऊन शासनाला सादर केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की व्यापारी समुदाय हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा एक कणा आहे आणि त्यांना आवश्यक ते आर्थिक संरक्षण मिळणं अत्यंत गरजेचं आहे. लाडका व्यापारी योजनेअंतर्गत व्यापाऱ्यांना निवृत्ती वेतनाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी यानिमित्त करण्यात आली. यामुळे वृद्धावस्थेत व्यापाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये हा यामागचा उद्देश आहे. दरम्यान व्यापारी संघटनेचे नेते अजय शहा यांनी व्यापारी समाजाच्या हितासाठी लाडका व्यापारी योजना हे एक आवश्यक पाऊल असून या योजनेमुळे अनेक व्यापाऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल आणि त्यांना त्यांच्या निवृत्तीनंतरही सन्मानानं जीवन जगता येईल अशा भावना व्यक्त केल्या. याबाबत धुळ्यातील व्यापारी संघटनेचे सुभाष कोटेजा यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्र शासनानं या मागणीचा गांभीर्यानं विचार करावा आणि लाडका व्यापारी योजना लवकरात लवकर जाहीर करावी अशी अपेक्षा यानिमित्त व्यक्त केली जात आहे. की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये महाराष्ट्राच्या लाडक्या व्यापाऱ्यांना पेन्शन योजना जाहीर झालीच पाहिजे अशा प्रकारचे निवेदन आपापल्या व्यापारी संस्थांनी आपापल्या अध्यक्ष आणि सेक्रेटरीजवर द्यायचं आहे. महाराष्ट्र शासनाने सगळ्या घटकांकरता प्रयत्न केलेले आहे, त्यामध्ये व्यापाऱ्यांना सोडून देण्यात आलेलं आहे. ही वेळ आहे आपली एकजुटीची, अभी नाही तो कवी नाही. म्हणून ABCD असोसिएशन धुळे तर्फे महाराष्ट्रातील तमाम व्यापाऱ्यांना मी विनंती करतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्यापारी ग्रुप पर्यंत फॉरवर्ड करा, व्यापाऱ्यांना कळू द्या. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक ठिकाणी निवेदन हे दिले गेलंच पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्राने, महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांनी एकदम आवाज उठवला तर आपली पेन्शन योजना त्वरित लागू करण्यात येईल अशी आशा या ठिकाणी व्यक्त